काही दिवसांपूर्वी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याच्या दराची सध्या घसरण सुरू आहे पंधरा दिवसांपूर्वी कांद्याच्या दरानं मुसंडी मारत शंभरी गाठली होती निर्यात बंदी साठवणुकीवरील बंधनं आणि आयातीमुळे कांद्याचे दर गडगडले आहेत काही दिवसांपूर्वी कांद्यानं सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं कांद्याचा दर शंभर रुपयांच्या जवळपास पोहोचले होते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर कांद्याचे दर गेल्यानं केंद्र सरकारनं काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेत त्यानुसार कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली साठेबाजीवर बंधनं घालून धाडी टाकल्या दुसऱ्या बाजूला इजिप्तसह विविध देशातून कांद्याची आयात केली त्यामुळे मुबलक प्रमाणात कांदा बाजारपेठेत येऊ लागला त्यातच नवीन कांदा बाजारपेठेत येऊ लागलाय या सर्वांचा परिणाम म्हणून कांद्याचे दर गडगडलेत आज कोल्हापूरच्या मार्केट यार्डात सौद्यामध्ये कांद्याचा दर पंधरा ते पस्तीस रुपयांपर्यंत गेला गेल्या आठ दिवसांपासून कांद्याच्या दरात दररोज घसरण होते नवी मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर दहा ते तीस रुपयांपर्यंत खाली आले एकूणच दर घसरणीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे